पालघर जवळ डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा हस्तगत करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 50 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. पकडण्यात आलेल्या या ड्रगला आंतरराष्ट्रीय बाजारात फायटर ड्रग असंही संबोधलं जातं. विशेष म्हणजे दहशतवादीही या ड्रगचं सेवन ट्रेनिंगच्या वेळी करतात असा संशय आहे. या संदर्भात पाहूया एक विशेष रिपोर्ट. DRI ने जप्त केलेली ISIS ची खुराक, दहशतवाद्यांना फायटर बनवणारे ड्रग जप्त. 50 कोटींचं फायटर ड्रग्स पालघर मध्ये जप्त. डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स म्हणजेच DRI ने मुंबईजवळ पालघर मध्ये एका औषध कंपनीवर छापा टाकला. ह्या छाप्यात फायटर नावाचा अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला. ट्रामडोल नावाची ही टॅबलेट आहे. पेन किलर म्हणून या टॅबलेटचं सेवन केलं जातं. मात्र पेन किलर ह्या उद्देशाऐवजी अंमली पदार्थ म्हणून ह्याचा वापर जगभरात केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात फायटर ड्रग्ज नावाने हे ड्रग ओळखलं जातं. तज्ज्ञांच्या मते हे ड्रग्ज दहशतवादी संघटना मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. ISIS सारख्या संघटनाही ट्रेनिंगच्या दरम्यान हे ड्रग तरुणांना देत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे जखमा झाल्यावर वेदना कमी होतातच, पण ड्रग्सच्या सेवनामुळे एक्स्ट्रा एनर्जी मिळते. इसका जो मैन्युफैक्चर डिस्ट्रीब्यूशन वो सब अच्छी तरह से कंट्रोल है, लेकिन फिर भी उसको कंपनियां बनाती हैं और बना के ज़्यादा प्रॉफिट होने की वजह से इसको फिर अवैध मार्गों से बेचती हैं. इसलिए ये ट्रेड कोई एक रेड होने से बंद हो जाएगा ऐसा भी नहीं है, लेकिन यह भी जैसे जैसे उसकी इन्फॉर्मेशन मिलती है या कुछ इस तरह की आगे कुछ जानकारी मिलती है उसके बेसिस पे संबंधित एजेंसीज काम करती हैं. या गोळीचं सेवन केल्यावर लगेच ही गोळी आपला परिणाम दाखवायला सुरुवात करते. सेवन करणाऱ्याला आपण योद्धा असल्यासारखं वाटायला लागतं. मात्र या गोळीचा उलटा परिणाम म्हणजे ही गोळी योग्य मात्रेत घेतली नाही तर गोळी घेण्याची सवय लागायला लागते. हळूहळू सेवन करणाऱ्याच्या रोगप्रतिकारक शक्तीवरती हल्ला होतो. छोट्या छोट्या जखमाही प्रचंड वेदनादायी होऊ लागतात. त्यामुळे सतत ही गोळी घेण्याची सवय लागते. सतत ही गोळी घेतल्यामुळे सेवन करणाऱ्याचं शरीर खंगायला लागतं आणि त्यात त्याचा अंतही होऊ शकतो. कई ऐसे लोग हैं जो ये सब टाइप की मेडिसिन्स, लीगल मेडिसिन या इलीगल ड्रग्स, ओपियोइड फैमिली के, उसके बहुत ही बुरी तरीके से अडिक्ट हो जाते हैं. तो उसी तरीके से ट्रामाडोल का बहुत ज़्यादा ही गैर उपयोग हो रहा है. बहुत सारे लोग है ना एंग्जाइटी और नींद की गोलियों के अडिक्ट हो जाते हैं, जैसे अल्प्राजोलाम, नाइट्राजेपाम. तो उसी तरीके से ट्रामाडोल भी बहुत ही नशीली दवा हो चुकी है. ट्रामडोल टॅबलेटवर अनेक देशांमध्ये बंदी आहे. भारतातही या ड्रगवर नुकतीच बंदी घालण्यात आली आहे. या गोळीच्या उत्पादनासाठी कोणतीही परवानगी नव्हती, तरीही पालघरमध्ये कारखाना सर्रास सुरू होता. DRI च्या छाप्यात या गोळ्यांचे तब्बल 950 बॉक्स पकडण्यात आले. DRI ने एकूण 3 जणांना अटकही केली. या गोळ्यांचे ग्राहक कोण होते ह्याचा शोध आता घेतला जातो. भारतातले तरुण अंडरवर्ल्ड कोणापर्यंत या गोळ्या जात होत्या ह्याचा शोध घेतला जातो. राकेश त्रिवेदीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांच्याकडून. राकेश, किती मोठी आहे ही कारवाई? 50 कोटींची किंमत असलेलं हे ड्रग हा कारखाना उद्ध्वस्त झालेला आहे, काय सांगाल? हिमाली, आपण हे नक्की फायटर ड्रग्स काय आहे ते आपण आपल्या ह्या रिपोर्टमध्ये दाखवलं आणि असं हे पहिल्यांदा नाही झालं जेव्हा कुठल्या एजन्सीने अशी एक कारवाई केली असेल. पण वैशिष्ट्य या कारवाईचं म्हणजे हे की DRI ने पहिल्यांदा अशी एक ड्रग्स जी आहे ती सीज केली आहे ज्याचा वापर दहशतवादी देखील करतात आणि जे फायटर ड्रग्स म्हणून जे आहे ज्याचा वापर दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमध्ये केलं जातं किंवा त्यांना जेव्हा इंजुरी होते तेव्हा ते केलं जातं, हे आपल्यात मोठी एक बातमी जी आहे ती समोर आली आहे. आणि सध्या ज्या 3 लोकांना अटक केलं गेलं आहे ते आता सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि त्यांच्याशी सतत चौकशी सुरू आहे. आणि जी एजन्सीज आहेत, विशेष म्हणजे DRI आहे, ती दुसऱ्या एजन्सीज सोबत देखील कोऑर्डिनेशन करत आहे आणि ही माहिती जी आहे ती आता सध्या गोळा करण्याची एक प्रयत्न चालू आहे एजन्सींकडून की नक्की हे जे कन्साइनमेंट होतं त्यांना विकत घेणारी लोकं कोण होती. हा जो कन्साइनमेंट आहे तो महाराष्ट्राच्या किंवा मुंबईतल्या जे युवा आहेत, यूथ आहेत, त्यांना सप्लाय केलं जाणार होतं किंवा अंडरवर्ल्ड किंवा
च्या बाहेर जे दुसरे जे दहशतवादी ऑर्गनायझेशन आहेत किंवा इसिस आहेत त्यांना हे सप्लाय करायचं होतं की का अशी जी चौकशी आहे ती सध्या चालू आहे आणि त्याचा सतत जो पाठपुरावा आहे ते एजन्सीज करत आहेत. हिमाली धन्यवाद राकेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.